नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण स्पार्क प्लगबद्दल माहिती पाहणार आहे, म्हणजे स्पार्क प्लगचा गॅप किती असावा, स्पार्क प्लग कधी चेंज करावा, स्पार्क प्लग साफ करण्याची योग्य पद्धत, या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर मित्रांनो, आपल्या बी एन टेक्निकल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे ज्यावेळी नवीन व्हिडिओ टाकला जाईल त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन सर्वप्रथम भेटेल। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये स्पार्क प्लगबद्दल डिटेल माहिती पाहणार आहे, तर आपण माहिती स्टार्ट करू। मित्रांनो, प्रथम पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पार्क प्लग कॅप दिसत आहे। तर कॅप आणि आपल्याला स्पार्क प्लग प्रथम काय काय लागेल, तर आपल्याला कॅप काढून घ्यायची आहे। पाहू शकता ही कॅप दिसते, ती प्रथम काढून घ्यायची। कॅप काढल्यानंतर तुम्ही स्पार्क प्लग पाहू शकता, हा स्पार्क प्लग आहे, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। गाडीमध्ये टूल असते, त्याच्या सहाय्याने आपण स्पार्क प्लग व्यवस्थितरित्या काढून घ्यायचा। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता त्या पद्धतीने काढून घेऊ शकता। मित्रांनो, आता हा स्पार्क प्लग लूज झालेला आहे, हाताने काढून घेतला तरी चालेल। पाहू शकता तुम्ही हा स्पार्क प्लग काढलेला आहे। पाहू शकता किती घाण कार्बन जमा झालेला आहे स्पार्क प्लगमध्ये, याच्यामुळे गाडी मिसिंग करते, पेट्रोल जास्त खर्च होते आपलं। बघू शकता तुम्ही पूर्ण कार्बन जमा झालेला आहे त्याच्यावरती। मित्रांनो, हा चेंज कधी करायचा असतो, तर चेंज करण्यासाठी याला आपण 12,000 किलोमीटर रनिंग कंपनीने दिलेले असते, त्या पद्धतीत आपल्याला चेंज करावा लागतो। 12,000 गाडीचे किलोमीटर रनिंग झाल्यानंतर स्पार्क प्लग चेंज करावाचा असतो, म्हणजे आपल्याला गाडीचा परफॉर्मन्स योग्यरित्या मिळतो, मिसिंग होत नाही, ॲव्हरेज व्यवस्थितरित्या पडते। तर पाहू शकता हा जो वरती दिसतो तुम्हाला, तो ग्राउंड इलेक्ट्रोड आहे, म्हणजे ग्राउंड अर्थ आहे तो, आणि जो सेंटरला आहे तो सेंटर इलेक्ट्रोड आहे। म्हणजे याच्यामध्ये गॅप कशाला म्हटलं जातं, याच्यामध्ये जो दोन्हीमध्ये गॅप दिसतो त्याला गॅप बोललं जातं। याचा गॅप ज्या त्या कंपनीनुसार वेगवेगळा असतो। हिरो कंपनीनं आपल्याला 0.6 ते 0.7 दिलेला असतो, वेगवेगळ्या कंपनीचा गॅप राहतो, तो गॅप 0.6 ते 1.5 असा गॅप असू शकतो। तर आता साफ करून घेणार आहे, तर साफ करण्यासाठी आपल्याला पॉलिश पेपर लागणार आहे। साफ कसा करायचा, तर पूर्ण काजळी जी दिसते स्पार्क प्लग वरती, पूर्ण काजळी व्यवस्थितरित्या स्वच्छ करून पॉलिश पेपरनं घासून घ्यायची। सेंटरमधील, बाहेरमधील सर्व इलेक्ट्रॉडमधील पूर्ण काजळी व्यवस्थितरित्या घासून घ्यायची। मित्रांनो, हे प्रत्येक आपल्या सर्व्हिस ज्यावेळी करतो त्यावेळी करणे गरजेचे आहे, लोक करत नाहीत, करणे गरजेचे आहे तसे। जसं की सांगितलं, 12,000 किलोमीटर रनिंगमध्ये आपल्याला स्पार्क प्लग चेंज करणं आवश्यक आहे, तर त्याच्यामुळे आपल्या गाडीवर परफॉर्मन्स चांगला भेटतो, इंजिनवरती कोणत्याही प्रकारचा इफेक्ट होत नाही। आपण मधी व्हिडिओ पाहिलेलाच होता ॲव्हरेज कमी पडण्याचे कारण, त्यामध्ये पण हा स्पार्क प्लग आहे। त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल किंवा वर आय बटनवरती पण असेल। तर मित्रांनो, पाहू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने मी स्पार्क प्लग साफ करीत आहे। तशा पद्धतीने व्यवस्थितरित्या स्पार्क प्लग साफ करून घ्या। जी मिसिंगचे प्रॉब्लेम आहेत ते स्पार्क प्लगमुळेच होतात। हा व्हिडिओमध्ये पूर्ण स्पार्क प्लग मी क्लीन करून घेतलेला आहे। मगाशी कसा होता आता कसा दिसत आहे, पूर्ण काळा झाला होता। आता जो गॅप आहे तो गॅप सेट करण्यासाठी मित्रांनो फिलर गेजचा वापर करावा। ज्या त्या कंपनीनुसार जो गॅप दिलेला आहे त्या कंपनीच्या मॅन्युअल पुस्तकनुसार गॅप सेट करावा। तर तुम्हाला मी जसं सांगितलं की 0.6 ते 0.7 हिरोने गॅप दिलेला आहे। हिरो गाडीचा प्रत्येक कंपनीचा वेगवेगळा असू शकतो, त्या पद्धतीने गॅप सेट करून घ्यायचा। गॅप सेट करताना फिलर गेजचाच वापर करावा।
गॅप सेट केलेला आहे मी सध्या याचा। तर आता आपण इथून जे आपण स्पार्क प्लग काढलेलं आहे हेडमधून त्या ठिकाणी पण साफ करून घ्यायची, एअर वगैरे मारायची, पुसून घ्यायचं व्यवस्थितरित्या। नंतर स्पार्क प्लग व्यवस्थितरित्या लावून घ्यायचा, थ्रेडिंग व्यवस्थितरित्या बसले का पाहायचं, स्लिप होता कामा नये, फ्री आधी टाईट करून घ्यायचा, नंतर आपण बॉक्स पॅनर घालून टाईट करून घ्यायचा, व्यवस्थितरित्या टाईट करून घ्यायचा, म्हणजे त्याच्यामधून आपल्याला एअर लिकेज होणार नाही, मिसिंगचे प्रॉब्लेम होणार नाहीत, व्यवस्थित टाईट करून घ्यायचा। तर मित्रांनो, आपल्या चॅनेलचे विजिट जर केलं नसेल तर चॅनेलचे विजिट करा, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक चॅनेलची दिलेली आहे, लिंक ओपन करता डायरेक्ट तुम्ही चॅनेलवर जाऊ शकता। तर मित्रांनो, हा आता सध्या आपला स्पार्क प्लग पूर्ण फिट झालेला आहे, तरी पण आपण हाताने पाहायचा, तरी त्याची कॅप टाकायची, कॅप जर खराब झाली असेल तर कॅप चेंज करायची। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय फ्रेंड्स।